नमस्कार, मैं क्षितिजा, इनबीसीएन न्यूज के हिंदी बुलेटिन में आप सभी का स्वागत है। शताब्दी नगर स्थित भीमनगर में सरकारी बंद स्कूल शुरू करते हुए सरकारी स्कूल बचाओ अभियान के तहत चिपको आंदोलन किया गया। इस अभियान में सैकड़ों बच्चे सम्मिलित रहे। शताब्दी नगर चौक स्थित भीमनगर में मनपा की मराठी स्कूल है। यह स्कूल 30 साल पुरानी है मगर फिलहाल बंद हुई है। इस बंद स्कूल को फिर से गरीब तबके के बच्चों के लिए शुरू करने के लिए सरकारी स्कूल बचाओ कृति समिति की ओर से मांग करते हुए चिपको आंदोलन किया गया। इस आंदोलन में परिसर के स्लम बच्चों समेत उनके माता पिता ने भी हिस्सा लिया था। स्कूल की इमारत भले ही 30 साल पुरानी हो पर अभी भी यह स्कूल चलाई जा सकती है, लेकिन मनपा का धोरण सरकारी स्कूल बंद करके प्राइवेट स्कूल चलाना है, ऐसा आरोप भी आंदोलन के समय किया गया। संपूर्ण जो नागपुर महानगर पालिका, आज जवळपास 52 शाळा ह्या नागपूर महानगरपालिकेतल्या बंद झालेल्या आहेत आणि यांचं धोरणच, मला असं वाटतं की नागपूर महानगरपालिकेचं धोरणच असं आहे की ज्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत त्या बंद पाडाव्यात आणि त्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्याच्या मालकीच्या ज्या शाळा आहेत त्यांना जीवन द्यावं, त्यांच्याकडून अवाढव्य फीज आकारावी जेणेकरून त्यांचे खिसे भरले जातील आणि जे गोरगरिबांची मुलं आहेत त्यांनी मजुरीच करावी असं यांचं धोरण आहे, कारण मजूर मिळणार नाही असं त्यांचं धोरण, त्या कारणाने ह्या संपूर्ण शाळा या बंद पाडत आहेत आणि या ज्या बंद पाडलेल्या जागा आहेत, शाळा आहेत, ती जी जागा आहे ती करोडो अरबो रुपयाला विकायची आणि त्यांचा संपूर्ण तो माल घशात टाकायचा असं ह्या महानगरपालिकेचं धोरण आहे। तर मला असं वाटतं की हे धोरण कुठेतरी बदलायला पाहिजे। बावजूद भी किसी ने एक नहीं सुनी। स्कूल शुरू करने के लिए कृती समिती द्वारा करीब 300 बच्चे लाकर दिए गए, फिर भी किसी ने सूद नहीं ली। संसाधन व सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समिती मार्फत हा आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन मी स्वतः आमच्या संस्थेमार्फत गेल्या 10 वर्षापासून करत आहेत। 10 वर्षापासून जेव्हा की आंदोलन सुरू केलं तेव्हा प्रत्यक्ष माननीय नागपूर शहराचे देवेंद्रजी फडणवीस जेव्हा महापौर होते तेव्हापासून हा आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी होते तेव्हा त्यांना सगळ्या निवेदनाद्वारे मराठी शाळेची सध्या स्थिती काय या सगळ्या निवेदनाद्वारे सूचित केलं होतं। त्याच्यानंतरही बरेच वेळा भेटीगाठी घेऊन आश्वासनाची पूर्तता झाली पण मराठी शाळेची उतरती कळा चढती झालेली आजपर्यंत दिसलेली नाही। त्यासाठी संपूर्ण दहा एक असं पाठबळ उभं करून न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर 5,000 लोकांच्या साक्षऱ्या जमा केल्या, त्या साक्षऱ्या प्रशासनाने खोट्या ठरवल्या। त्याच्यानंतर 300 विद्यार्थी शाळेसाठी जमा करून दिले, 300 विद्यार्थी एकेका शाळेसाठी 100-100 विद्यार्थी, 3 शाळा महान ज्या शाळा 15-15 वर्षापासून बंद होत्या ती शाळा यावर्षी 2019 जूनपासून सुरू करण्यात आली, पण एका शाळेवर राजकीय दबावामुळे 24 जून 2019 रोजी माननीय कलेक्टर आणि आयुक्तांनी पण सुनावणी न करता शाळा आम्ही स्वतः स्वच्छ करून 26 जून रोजी शाळा सुरू केली। वैसे तो स्कूल वह जगह है जहां पढ़ाई लिखाई के बाद व्यक्ति इंसान बनकर उभरता है, मगर आज सरकारी रवैये से स्कूल का नुकसान हो रहा है, साथ ही बच्चों का भविष्य भी अंधकारमय होता हुआ दिख रहा है। ऐसे में सरकारी स्कूल बचाओ कृति समिति का यह अभियान सराहनीय है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ नितिन शेगावकर की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज नागपुर। नमस्कार, मैं क्षितिजा, इनबीसीएन न्यूज के हिंदी बुलेटिन में आप सभी का स्वागत है।